आजची पत्रकार परिषद ही महापालिकेने करदात्यांसाठी जी अभय योजना 2020 चा निर्णय घेतलाय त्या योजनेची माहिती देण्यासाठी आजची आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे। यामध्ये आपण 15 ऑक्टोबर रोजी जे करदाते पात्र असतील, जे थकबाकी असतील, त्यांच्यासाठी ही 31 डिसेंबरपर्यंत योजना लागू राहील। याच्यामध्ये जे 31 डिसेंबरच्या आतमध्ये संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाची जी मागणीची संपूर्ण रक्कम आहे आणि शास्तीची रक्कम, याचे 25% रक्कम जे भरतील त्यांना ही 75% सूट असणार आहे। आणि म्हणून नागरिकांना आम्ही या प्रसंगी नम्र आवाहन करतो आहे की या योजनेचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा। यामध्ये महापालिकेने ही फार मोठं पाऊल उचललं आहे की नागरिक अडचणीमध्ये आहेत, आर्थिक समस्या आहेत, आणि त्याच्यासाठी ही अभय योजना आपण आज जाहीर केलेली आहे। सर, भाजप आमदार अरविंद चव्हाण यांनी आरोप केला आहे की फक्त टक्केवारीसाठी विकास कामं थांबवली गेली आहेत। 14 सप्टेंबरला माननीय महापौर मॅडम यांच्याकडे माझ्यासमवेत सर्व पदाधिकारी गटनेते यांची नगरसेवक स्वच्छनिधी कामांच्या संदर्भात बैठक झाली। करोनाच्या काळामध्ये आपण सर्व पाहतायत की सर्व यंत्रणा करोनाच्या कामामध्ये बिझी होती आणि म्हणून नगरसेवक निधीचे कामं निधीअभावीसुद्धा आणि कर्मचाऱ्यांच्या व्यस्ततेमुळेसुद्धा आपण घेऊ शकत नव्हतो। त्या बैठकीमध्ये मान्य झालं की हे मी मान्य केलं की आपण नगरसेवक स्वच्छनिधीचे आणि निधीच्या उपलब्धतेनुसार परिशिष्ट 1 चे जे कामं राहिले असतील ते कामं आपण करण्याचे मी निर्देशसुद्धा यंत्रणांना दिले होते। याबाबत विरोधी पक्ष नेते यांनी एक निवेदन दिलं होतं, परवा त्यांनी आणि आमदार महोदयांनी माझी भेट घेतली। त्या भेटीमध्ये सुद्धा मी अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर बोलून सांगितलं की नगरसेवक स्वच्छनिधीचे कामं आपल्याला करायचे आहेत आणि त्यामुळे त्या बैठकीतसुद्धा आमदार महोदयांनी हा मुद्दा माझ्यासमोर उपस्थित केलाच नाही आणि त्यामुळे हा मुद्दा तसा त्यांनी आता जो मुद्दा सांगितला आहे तो मुद्दा त्यांनी प्रत्यक्ष तसे काही तक्रार असेल तर ते जरूर करावी। त्यांनी आता सांगितलं की टक्केवारी करताना चालू आहे, ह्याच्यात आपला काय म्हणणं? बिलकुल नाही, आमचे सर्व कर्मचारी याच्यामध्ये व्यस्त होते। करोनामध्ये आज आमचे इंजिनियरसुद्धा हॉस्पिटलमध्ये ड्युटी करतायत, ते सांभाळून त्यांना नगरसेवक निधीचे कामं करायचे आहेत आणि म्हणून हा उशीर झाला आहे। आपल्याला काय करोना फक्त काय कल्याण डोंबिवलीमध्ये याचा परिणाम झालेला नाही आहे, 6 महिन्यापासून आपण सर्व बघतो आहोत की सर्व यंत्रणा याच्यामध्ये व्यस्त आहे आणि म्हणून हा आरोप अत्यंत चुकीचा आहे।